गुड मॉर्निंग ताई, मी आता 10वीची विद्यार्थी गौरी चित्रकला. गुड मॉर्निंग बेटा. भविष्यात आम्हाला विद्यार्थी म्हणून करिअरच्या कोणत्या संधी संस्थेत उपलब्ध आहेत? संस्थेमध्ये केजी टू पीजी, त्याच्यासाठीच खरं म्हणजे ना तुम्हाला सगळ्यांना ना एक शैक्षणिक सहल एक तुम्हाला द्यायलाच हवी असं मला वाटतं. आपल्याकडे म्हणजे आश्रम शाळेमधले मुली आणि मुलांसाठी 12 खरं म्हणजे 12वी सायन्स अगोदर केलं पाहिजे. 12वी सायन्स जर केलं, तुमची आवड आधी तुमची आवड लक्षात घ्यायची की तुम्हाला आवड काय आहे आणि त्या आवडीप्रमाणे हल्ली कसा ट्रेंड आलाय की लवकर कामाला लागून लवकर पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्याकडे डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, मग त्याच्यामध्ये आय टी आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, म्हणजे इकडे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे 12वी सायन्स केल्यानंतर फिजिओथेरपी आहे. फिजिओथेरपीला नीट लागतं. नीट जर दिलं, मला खूप आनंद वाटला की एक माझ्या शेतावरती एक कुटुंब काम करतं आणि त्यांच्या मुलीनं नीट दिली तर पहिल्यांदा ती नापास झाली. पण मग तिला मी म्हटलं की अगं नापास झाली तरी तुला नर्सिंगला जाता येईल, बीएससी नर्सिंगला. पण तिला बीएससी नर्सिंग नव्हतं करायचं. त्यांनी परत नीटचा अभ्यास केला आणि ती आज मेरिटनी फिजिओथेरपीच्या कॉलेजला गेली. मेरिटनी गेला ना म्हणजे तुम्हाला फी कमी लागते, तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. म्हणजे म्हणून तुम्ही आत्ता आहे ना 10वी 11वी 12वी खूप चांगला अभ्यास केला पाहिजे, स्वयं अध्ययनावर यायला पाहिजे. म्हणजे स्वतः मेरिटने जेव्हा तुम्ही जाल ना, इथून पुढे मेरिट ही जात राहणार आहे आणि हे सौभाग्य सगळ्यांना नाही लाभत. मग मेरिटने अभ्यास केल्यानंतर तुम्ही फिजिओथेरपी आहे, MBBS आहे, नंतर आता लॉ आहे आपल्याकडे, नंतर नर्सिंगचं BSc आहे आणि 10वीनंतर जर जायचं असेल तर आपल्याकडे GNM पण आहे. आपल्याकडे GNM ला पण जाता येतं. आपल्याकडे मला वाटतं 12वीनंतर जावं लागतं GNM ला पण, आणि GNM करून परत तुम्हाला BSc करता येतं. इकडे ITI आपल्याकडे आहे. ITI जर केलं, ग्रामीण भागातल्या मुलींनी सुद्धा इलेक्ट्रिकलमध्ये जर ITI केलं आणि त्यांनी लगेच एक छोटंसं शॉप टाकलं, इलेक्ट्रिकल मटेरियल ठेवलं आणि घरांना कुठेही छोट्या छोट्या घरांना दिवा लागतोय, ती वायर फिरवावी लागते, म्हणजे स्वतःचा उद्योग लगेच मिळू शकतो. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला पाहिजे तेवढे कोर्सेस आपल्याकडे आहेत. आपल्याकडे फक्त हॉटेल मॅनेजमेंट नाहीये आणि आपल्याकडे डेंटल नाहीये, आपल्याकडे आयुर्वेद आपल्याकडे नाहीये. तर ह्या तीन कॉलेजेस आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते कधी होईल मला माहित नाहीये, पण तुम्ही माहिती करून घ्या ह्याची आणि तुमची आवड काय आहे. पण अभ्यास मात्र करावा लागेल. अभ्यास नाही केला त्याच्यासाठी खूप कष्ट केले पाहिजे, त्याच्यासाठी त्रास घेतला पाहिजे. आणि गुरुजन तुम्हाला सांगत असतात, तुम्हाला शिकवत असतात, कॉपी करून कोणीच मोठा होत नाही. जेव्हा तुम्ही अभ्यास खूप कराल आणि मेरिटला याल तर मेरिट कोणाचंच कोणी चोरून नेऊ शकत नाही. आपली हुशारी आपल्याला बरोबर मार्ग दाखवते आणि ती आपल्याला वरवर घेऊन जात असते. त्याला प्रामाणिकपणा आणि कष्टाची जोड दिली ना तर तुम्हाला जिकडे जायचं तो मार्ग तुम्हाला मिळेल. त्याचं मार्गदर्शन त्या त्यावेळेस तुमचे शिक्षक तुम्हाला नक्कीच करतील.